नमस्कार, बी फार्मसी म्हणजेच बॅचलर इन फार्मसी या कोर्सची प्रोविजनल मेरिट लिस्ट सध्या पब्लिश झालेली आहे। तर ही प्रोविजनल मेरिट लिस्ट बघायची कुठे असते, ती कशा पद्धतीने बघितली जाते व ही मेरिट लिस्ट बघितल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करायचे असते याची माहिती आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट बघितलीही असेल पण मेरिट लिस्ट बघितल्यानंतर नक्की काय करायचं असतं याची माहिती आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी mahaCET.org या इथे यायचं आहे। या वेबसाईटवरून तुम्हाला बी फार्मसी या कोर्समध्ये क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर हे पेज तुम्हाला दिसेल। ह्या पेजवरती तुम्हाला चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस इथे क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन ह्या दिलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ID एंटर करायचं आहे। ॲप्लिकेशन ID एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे। इथे तुम्ही डेट ऑफ बर्थ एंटर करा आणि फॉर्म सबमिट करा। मग सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला प्रोविजनल मेरिट स्टेटस हे दिसेल। आता प्रोविजनल मेरिट स्टेटस म्हणजे नक्की काय तर मी तुम्हाला हे समजावून सांगतो। प्रोविजनल मेरिट स्टेटसमध्ये इथे विद्यार्थ्याचं नाव आहे, त्यानंतर जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि इतर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजेच विद्यार्थ्यांनी जी माहिती भरलेली आहे ती माहिती इथे तुम्हाला दिसत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी ही माहिती ॲक्युरेट आहे का नाही हे बघायचं असतं। म्हणजेच आता कॅन्डिडेट फुल नेम ॲज पर मार्कशीट, म्हणजे जे 12वीचं मार्कशीट आहे त्यानुसार विद्यार्थ्याचं नाव आहे का नाही हे बघा। यामध्ये कुठं स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे का नाही हे बघा। जर नाव ॲक्युरेट असेल तर मग पुढच्या पॉईंटवरती जाऊयात। त्यानंतर जेंडर, मेल आहे का फिमेल आहे हे क्रॉस चेक करा। डेट ऑफ बर्थ ॲक्युरेट आहे का नाही ते चेक करा। त्यानंतर कॅन्डिडेचर टाईप ABCD असतात तर टाईप या विद्यार्थ्याचा टाईप A आहे ते चेक करा। त्यानंतर कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे। काही विद्यार्थ्यांनी जसं कॅटेगरीमधले विद्यार्थी असतील ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सबमिट केलेली नसेल किंवा नॉन क्रिमिलेअर सबमिट केलेली नसेल त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ही ऑटोमॅटिक कन्वर्ट करून ओपनमध्ये दिसत असेल, म्हणजे कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही ओपन असेल। त्यामुळं ही माहिती अगदी काळजीपूर्वक बघा। त्यानंतर EWSचा स्टेटस बघा, वेदर अप्लाइड फॉर EWS येस ऑर नो। त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ कॅन्डिडेट आहेत का नाही येस ऑर नो ते चेक करा। TFWSला अप्लाय केलेला आहे का नाही ते चेक करा। जर तुम्हाला TFWSला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला मिळालेला असेल तर तुम्ही आत्ता तो सबमिट करू शकता। म्हणजेच 3 जानेवारी आणि 4 जानेवारी या दरम्यान तुम्ही हे फॉर्म जमा करू शकता आणि तुमची कॅटेगरी कन्वर्ट करू शकता। म्हणजे आता या विद्यार्थ्याला जर EWSमध्ये अप्लाय करायचं असेल तर जर त्यांनी EWS सर्टिफिकेट या 2 दिवसांमध्ये जर सबमिट केलं ऑनलाईन पद्धतीने तर त्याची कॅटेगरी EWSमध्ये कन्वर्ट होऊ शकते। त्यानंतर इतर माहिती दिलेली आहे, डिफेन्स टाईप, रिलिजियस मायनॉरिटी, ह्या सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक चेक करा। त्यानंतर नीटचा स्कोअर कार्ड इथं दिलेला आहे, नीटचा स्कोअर अगदी काळजीपूर्वक बघा। त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स हे बघा, क्वालिफिकेशनमध्ये सगळी टोटल बरोबर आहे का, त्यानंतर कुठं काही तुम्हाला जर त्यामध्ये त्रुटी वाटत असेल तर ती तुम्ही मार्क करा। त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की ह्या मार्कांमध्ये काही त्रुटी आहे किंवा ते चुकीचे आहेत तर ही माहिती तुम्हाला बरोबर करून घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्ही ई ग्रीव्हियन्स पद्धतीने म्हणजे सेंड ग्रीव्हियन्स करायचा व ही माहिती परत करेक्ट करून घ्यायची असते। त्यानंतर इथं अगदी अतिशय महत्त्वाची
माहिती दिलेली आहे ती म्हणजे इलिजिबल फॉर बी फार्मसी यस आणि इलिजिबल फॉर फार्म डी यस. ठीक आहे, इथं चेक करून घ्या. त्यानंतर प्रोविजनल मेरिट स्टेटस इथे दिलेला आहे, तर या विद्यार्थ्याचा प्रोविजनल मेरिट नंबर म्हणजे 25,654 तो MST CET स्कोरवरून दिलेला दिसत आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर, आता इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी ही सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळं त्याचा युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर इथे दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्याची कॅटेगरी फॉर ॲडमिशन ही OBC आहे, त्यामुळं OBCचा त्याचा मेरिट नंबर दिलेला आहे 8,644 व OBCचा म्हणजे कॅटेगरी मेरिट नंबर हा 2,297 हा पुणे विद्यापीठामधला आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधला आहे. आणि TWS मेरिट नंबर 11,272 आणि नीटच्या मार्कांवरून ऑल इंडिया मेरिट नंबर दिलेला आहे. आता प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही या नंबरकडं दुर्लक्ष केलं तरी चालेल, हे नंबर हे प्रोविजनल आहेत, यामध्ये बदल घडू शकतो, कारण की काही विद्यार्थ्यांचे मार्क चुकीचे असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे कॅटेगरी कन्वर्ट होऊ शकतात, त्यामुळं या मेरिट नंबरकडं तुम्ही दुर्लक्ष करा. जे फायनल मेरिट नंबर असतील ते फायनल असतील, ते चेंज होऊ शकत नाही, त्यामुळं तुम्ही त्या नंबरकडं दुर्लक्ष करा. पण ह्या माहितीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ही माहिती तुम्ही ॲक्युरेट आहे का नाही चेक करून घ्या. ह्या माहितीमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्या त्रुटी तुम्ही ई स्क्रुटिनी पद्धतीने पूर्ण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोविजनल मेरिट स्टेटस बघू शकता व त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर ती पूर्ण करू शकता. ती पूर्ण करण्यासाठी स्टेट CET सेलने तुम्हाला 2 दिवस दिलेले आहेत, दिनांक 3 जानेवारी व 4 जानेवारी या 2 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या त्रुटी बरोबर करून घेऊ शकता.